मिलने के लिए पद या धन की जरूरत नहीं है, बस मन में उनके लिए भाव महत्वपूर्ण है। इसी भावना के साथ दो मित्रों ने विट्ठल नाम का नाम स्मरण कर पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता फैलाकर औरंगाबाद से पंढरपुर तक 325 किलोमीटर की साइकिल वारी की शुरुआत की है। पंढरपुर वारी का महत्व नगण्य है। विट्ठल से मिलने के लिए कोई पद या धन की जरूरत नहीं है, बस उसके लिए मन में भाव महत्वपूर्ण है। इसी भावना के साथ दो मित्रों ने विट्ठल का नाम स्मरण कर पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता फैलाकर वारी की शुरुआत की। पैदल जाने वाले वारकरियों की तरह इन दोस्तों ने औरंगाबाद से पंढरपुर तक 325 किलोमीटर की साइकिल वारी करने का फैसला किया और औरंगाबाद से सुबह 6 बजे दोनों निकल पड़े। साइकिल मार्ग से बीड़ होते हुए पंढरपुर जा रहे हैं। रास्ते में कई सारे लोगों ने उनको चाय, नाश्ता, खाना, पानी की सुविधाएं दी। इन दो दोस्तों का लोगों ने और उत्साह बढ़ाया है। औरंगाबाद के दो दोस्त अजय वजहरकर और शैलेंद्र विठोर ने 1 जुलाई को साइकिल से पंढरपुर की यात्रा शुरू की थी। वो हर जगह मिलने वाले वारकरियों के साथ पंढरपुर विठू के नाम का जप करने जा रहे हैं। अजय वजहरकर मर्चेंट नेवी में चीफ इंजीनियर है और फिलहाल औरंगाबाद में छुट्टी पर है। उन्होंने भक्ति और पर्यावरण संरक्षण का संदेश फैलाने के लिए साइकिल से औरंगाबाद से पंढरपुर जाने का फैसला किया है। साइकिल एक तर मेन म्हणजे पोल्यूशन करायची इच्छा नाही आमची, तर त्यामुळे आम्ही सायकल वर विचार करतोय आणि चालण्यासाठी खरं सांगितलं तेवढा वेळ देऊ शकत नाही, तर म्हणले मिनिमम जर वेळेमध्ये काही होत असेल तर सायकल आहे, तर त्यानुसार आम्ही विचार केला आणि सायकल वरती आम्ही वारी केलेली आहे। तसं आमचं पहिलंच वर्ष आहे आणि खरं सांगायचं असं वाटत नाही की आमचं पहिलं वर्ष आहे, असं वाटतं की आम्ही खूप वर्षापासून करत आलो आहे, कुठंच काही थकवा नाही आहे आणि कुठंच काही त्रास नाहीये, एकदम आरामात हा प्रवास झालेला आहे। आमच्या वारीचा हा असं ठरलं की प्रदूषण मुक्त काहीतरी करण्यासाठी म्हणून आम्ही वारीचा हा पर्याय निवडला सायकल वर जाण्यासाठी। याच्यात दोन गोष्टी आहे, एक तर फिटनेस पण आहे आणि प्रदूषण पण काहीच होत नाही। आणि आम्ही औरंगाबादून सकाळी 6 वाजता निघालो, औरंगाबादून जवळपास पंढरपूर 325 किलोमीटर आहे, तर आज आम्ही 135 किलोमीटर पार केलाय, उद्या आम्ही बार्शीला जाणार 100 किलोमीटर। अरे रस्त्यामध्ये आम्हाला इतकं छान अनुभव आला की असं प्रत्येक वेळेसनी आम्हाला वाटलंच नाही की आम्ही घराच्या लांब आहे। प्रत्येक वेळेस आम्हाला एकदम बालकांपासून ते वृद्धांपर्यंत आम्हाला इतकं सहकार्य केलं सगळ्यांनी की सगळे लोक विचारत आहेत की सर तुम्हाला नाश्ता द्यायचा, जेवण द्यायचं, चहा द्यायचा, पाणी द्यायचं, असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला येऊन रस्त्यावर लोक येऊन विचारत होते अरे कुठे चालले आहेत, काय तुमचं आहे, तुमची सायकल खूप छान आहे, तुमचं आम्हाला तुम्हाला बघून उत्साह येतोय, पण आम्हाला वेळ नाही, आम्हाला करायला जमत नाही, असं म्हणून आम्हाला लोक सगळे प्रोत्साहित करतायत आणि असं वाटतच नाही की आम्ही घरापासून इतके लांब आहोत। पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही तिथं एक चंद्रभागामध्ये स्नान करणार जे काही आपली प्रथा आहे आणि त्यानंतर बारीला उभं राहून दर्शन घेणार। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.